के डॉक्टर जोशी, डॉक्टर जीएनराव चंद्रमौली है, हमारे विनोद कुमार सर आणि उपस्थित सर्व सन्मान्य तसेच आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ, आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री जमदे सर, माजी मुख्याध्यापक श्री डी डी चौधरी, पर्यवेक्षक श्री देवी पाटील सर आणि उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकांचे कर्मचारी विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेमध्ये गणित यात्रेचं आयोजन, गणित यात्रा आपल्या शाळेला भेट देत आहे. गणित विषयाची ही जी यात्रा आहे, या गणित विषयाच्या यात्रेचा उद्देश असा आहे की गणित विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जी काही भीती असते ती भीती काढून टाकावी आणि गणिताचा प्रचार आणि प्रसार व्हावा. आता ह्या यात्रेला गणित यात्रा आहे आणि गणित यात्रेला रामानुजन गणित यात्रा असं नाव दिलेलं आहे. तर हे रामानुजन कोण आहेत हे आपल्या सर्वांना आधीच्या सर्व पाहुण्यांनी निवेदन दिलेलं आहे की रामानुजन हे आपल्या भारताचे एक फार महान गणितज्ञ होऊन गेले, जे आपल्या तामिळनाडू राज्यामध्ये त्यांचा 22 डिसेंबर 1887 जन्म झाला. अगदी कोणत्याही प्रकारचं असं प्राथमिक शिक्षण नसताना देखील त्यांनी गणित ह्या विषयामध्ये खूप प्रावीण्य मिळवलं आणि त्यानंतर ते केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकले. त्यानंतर त्यांनी बरेचसे फॉर्म्युले जवळजवळ मला असं वाटतं माझ्या कुठेतरी वाटण्यात आहे की जवळजवळ 4000 फॉर्म्युले गणिताच्या विषयी त्यांनी निर्माण केले. असा हा महान गणितज्ञ अवघ्या वयाच्या 32व्या वर्षी आपल्याला सोडून गेले हे खरं म्हणजे आपल्या देशाचं फार मोठं दुर्भाग्य होतं असं मला वाटतं. आज जर त्यांना दीर्घायुष्य लाभलं असतं तर जगामध्ये त्यांनी कितीतरी प्रयोग गणिताच्या संदर्भामध्ये केले असते आणि देशाचं नाव उज्ज्वल केलं असतं. पण भारताचं दुर्दैव की अतिशय अल्प वयामध्ये ते आपल्याला सोडून गेले आणि येत्या 22 डिसेंबर रोजी त्यांची जयंती 125वी जयंती आहे. त्यानिमित्तानं मी आजच त्यांना विनम्र अभिवादन करून माझ्या दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.